सो नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आता आपण सुरुवात करूया. आज चाललो आहे आपण मुंबईला. मुंबईला कारण काय जायचं तर गणपती सुरू झाले आहेत आणि आता आपण चाललो आहे लालबागच्या दर्शनाला. पुढं कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण फायनली पोहोचलो आहोत पुणे स्टेशन आणि स्टेशनचं. तर आता आपलं फायनली गाडीने सोडलं आहे रेल्वे स्टेशनला आणि आता आपण जाऊ मुंबईला. तर आता आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 4 वर जायचं आणि आपलं आता तिकीट पण आलं. तर चला, मागच्यास आपण उज्जैनसाठी आलो होतो. इथं उज्जैनची ट्रेन पकडायला आलो होतो हवा या साईडला. हां, तर आता आपण स्टेशनमध्ये आहे आणि आता आपण ट्रेन तर चाललो आहे. पुढले प्लॅटफॉर्मवर आहे 4 नंबर. तर 4 वर जाऊ आपण. इथून इकडे जायचं नाही, 3 आहे, 3 प्लॅटफॉर्म नंबर आहे. म्हणजे पुढे जायचं आहे आपल्याला. ट्रेन येणार आहे, तिकीट वगैरे सगळे कन्फर्म झाले. आता ट्रेनची वाट बघतोय आणि थोड्याच वेळात आता असणार मुंबईमध्ये. फर्स्ट टाइम प्रवास करतोय आम्ही ट्रेनने, फर्स्ट टाइम. तर फायनली आता आपली ट्रेन आलेली आहे. आपण यात बसन ट्रेन थांबली की यात जाऊ. तर आता आपण आलो फायनली मुंबईला. आता आपण स्टेशनवर आहे. आता ट्रेन गेली पुढे. आता पहिलं कुठं जायचं आपण? पहिलं मेन गणपतीच बघा आले. तर आता आपण आहोत परळच्या सम्राट या गणपती बाप्पाच्या मूर्तीपाशी. अशी मूर्ती त्यांनी डायरेक्शन पण दिलेलं आहे त्या साईडला जायचं आहे. आपण त्या साईडला जाऊ. तर आता आपण गणपतीवरती पाहिलं तुम्हाला दाखवतो मूर्ती असली मोठी वा. मोठी मूर्ती होती, भव्य आणि सुंदर. दर्शन करून आपण चालले. मागं बघू शकता तुम्ही कसलं भारी, म्हणजे उरूस पण भरवलं आहे ना, बघू शकता. खेळणे वगैरे एक्झिट या साईडला आहे. मस्त आहे, मस्त मस्त करत कडक. परळचा राजा परत मारा. आताच आपण परळच्या राजाचं दर्शन करून आलो आहोत आणि आता पुढच्या गणपतीला चाललो. तर आज वॉकिंग खूप होणार आहे, गर्दी कमी आहे थोडीशी, पण ऊन एकदम कडक आहे. सगळ्यात मेन गणपती लालबागचा राजा या गणपतीला आपण पाहिजे. चला आपण जाऊ. आता गाड्या वाजवतात त्या दिवशी.
आणि आज वॉकिंग खूप मतलब खूप होणार आहे. 20,000 किलोमीटर म्हणतो आता. 20,000 स्टेप्स मी एवढी मोठी रांग लाईन असते तर लकीली आम्ही दुपार चालू म्हणून आम्हाला आता एवढी काय भेटणार नाही आहे. बघा कसं वाटते कृष्णा कृष्णा काय बोला ना. हे सगळं आपल्याला पार करायला लागलं असतं. आता लकीली आपण पटपट चाललं आहे, दर्शन लवकर होणार आहे आपलं. कसं वाटतं इतकं वाटतं दर्शन. इथं आपली बॅग चेक होती आहे, सिक्युरिटी आहे. काय आमचं लक आहे, आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटतंय आता. बघू शकता तिथं मंदिर आहे म्हणजे गणपती आणि आपल्याला एवढं सगळं थांबायला लागेल. एक नंबर फोन पकडतो. परत आपल्याला प्रसाद भेटलेला आहे, घेतला घेतलं लाडू. आता पुढे जाऊ. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कॅम्पी त्याचा दिखावा सादर केलेला आहे. बघू शकता हे भारी आहे, मुंबईचा राजा. बाहेर आलो घेतले. आता आपण आहोत हिरामणीचा राजा, लालबागच्या साईडलाच आहे. जाऊया आता लालबाग. पुढेच बघू शकता का जनते जया
आता आपण आलो आहोत करी रोडचा कैवरी या गणपतीच्या मंडळापैकी. आता बघू आपण डेकोरेशन कसं आहे. मुंबईमध्ये जास्त करून मूर्ती सगळ्यात मोठी असते. जे तुम्ही आत्तापर्यंत सगळे जिथे मंडळ बघितले त्यात सगळ्यामध्ये मूर्ती मोठी होती आणि सगळ्यामध्ये आमच्या दादाला मान भेटला. दादा फोटो काढायचं मान सवन पिलो आधी सात पळा. चलो अशी थांब थांब भारी भारी गणपती आहे बघू शकता पुढे मूर्ती तुला भारी समोरच तुम्ही बघू शकता. आता आलोय आपण चिंच कोकळीचा चिंतामणीला. काय वाटतंय गर्दी तर खूप आहे बघू शकता पुढं गर्दी आणि सोहनचा वाहन आणि कृष्णाचा वाहन चाललेले आहेत. गर्दीच गर्दी आहे. इकडं माझा स्पॉन्सर आहे चिंच कोकळीचा चिंतामणीला. माझा स्पॉन्सर आहे माझा म्हणजेच मनमन फायनली आपण मंडळात आलो. चिंतामणीचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गणपती. चला तुम्हाला आता गणपती मंदिरचे कसं वाटतंय. तर आपलं दर्शन झाले. आता आपण निघू. दादा काही मॅप बघतोय ठीक आहे. ते पण आपल्या याच रस्त्याने जायचं झाले. चला आता आपण चाललो आहोत काळा चौकाचा गणपती बघायला. तर समोरच राईट आहे. अरे बाबा प्रीतून आता आपण एंट्री करत आहेत. आपले मुंबईचे सगळे गणपती बघून झाल्यात आणि आता आपण घरी निघालो आहेत. आता आपण सी एस टी स्टेशनला जाणार मुंबईचं मेन स्टेशन. तिथून बघू आपला प्लॅन पुढं काय प्लॅन आहे अजून तर बघायचं आहे. चला आपण जाऊया. तर आता आपण चाललोय मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह हा. तर आपण आता बघा अरे वडा बघा कसला एकदम मस्त आहे कडक आहे. आणि आम्ही नुसतं गोल गोलच फिरतोय सगळीकडे. कधी राईट कधी लेफ्ट कधी राईट कधी लेफ्ट. आता परत सरळ जायचं मग लेफ्ट घ्यायचं आहे. तर आता आपण मरीन ड्राईव्हर आहे बघू शकता. कृष्णा जवळ चाललं मी पण चाललं आणि मी इकडे येऊ बघू शकता. कडक व्ह्यू आहे शोला. ए कृष्णा सोहन हाय.
चालला चालला निसतं पुढं मरीन ड्राईव्हर पळत पळत चालला. मरीन ड्राईव्हला एकदम मस्त वातावरण झाले, एक नंबर आहे. सोन पण यो टॅक्सीमध्ये, कारण उशीर खूप झाला त्यासाठी टॅक्सी पकडली. आता आपल्याला टॅक्सीने सोडली स्टेशनवर बाहेर. आता ट्रेन पकडायची, हा तर आपल्याला या स्टेशनवरून ट्रेन पकडायची. हा सीन तुम्ही कुठेतरी कुठेतरी मूवी मध्ये बघितलाच असन, कमेंट करा कुठली मूवी आहे आणि हा सीन पण.